हाँ विद्यापीठ नाशिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर साइंस एंड टेक्नोलॉजी तर्फे मी आपणा सर्वांचे स्वागत करते. आज अपन प्रोग्राम V92 BSc PCM S41 141 Mathematics 01 या कोर्स साठी हे सातवा लेक्चर घेत आहोत. या लेक्चर आधी आपण या टॉपिकचा अभ्यास केला आहे, लिमिट ऑफ फंक्शन, थेरम्स ऑन लिमिट्स, कंटिन्युटी, टाइप्स ऑफ डिसकंटिन्युटी. आणि ह्या लेक्चर मध्ये आपण थेरम्स ऑन कंटिन्युटी अँड सम स्पेशल टाइप्स ऑफ फंक्शन ह्या दोन नवीन टॉपिक्सचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, मागच्या लेक्चर मध्ये आपण थेरम ऑन कंटिन्युटी मध्ये एक थेरम बघितला, ज्याच्यामध्ये आपण अल्जेब्रा ऑन कंटिन्युटी असा थेरम बघितला. की त्यामध्ये आपण अभ्यास केला की दोन कंटिन्युअस फंक्शन असतील ऍट द पॉइंट एक्स इज इक्वल टू एक्स झिरो, तर त्या दोन कंटिन्युअस फंक्शनची ऍडिशन, सबट्रॅक्शन, प्रॉडक्ट, स्केलर मल्टिप्लिकेशन, आणि ते फंक्शन जर त्या पॉइंटला नॉन झिरो असेल डिनॉमिनेटरचं फंक्शन, तर त्या दोन फंक्शनचं डिव्हिजन हे पण कंटिन्युअस असतं. आपण हा एक थेरम मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासला, आता आपण यापुढील थेरमचा अभ्यास करणार आहोत. हा जो थेरम आहे तो आहे कंटिन्युटी ऑफ कंपोजिट फंक्शन. या थेरम मध्ये काय सांगितलेले आहे, लेट वाय इज इक्वल टू एफ एक्स बी कंटिन्युअस ऍट एक्स इज इक्वल टू एक्स झिरो अँड लेट झेड इज इक्वल टू जी वाय बी कंटिन्युअस ऍट वाय इज इक्वल टू वाय झिरो वेअर वाय झिरो इज एफ ऑफ एक्स झिरो देन झेड इज इक्वल टू जी ऑफ एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऍट एक्स इज इक्वल टू एक्स झिरो. म्हणजे ह्या थेरम मध्ये काय सांगितलेलं आहे की वाय हे एक्सचं फंक्शन आहे, ते ऍट द पॉइंट एक्स इज इक्वल टू एक्स झिरो ला कंटिन्युअस आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, झेड हे वायचं फंक्शन आहे जे वाय इज इक्वल टू वाय झिरो ला कंटिन्युअस आहे, व्हेअर वाय झिरो इज व्हॉट एफ ऑफ एक्स झिरो. देन द कंपोजिट फंक्शन झेड, झेड इज अ कंपोजिट फंक्शन ऑफ फंक्शन जी ऑफ ए जी ऑफ एफ ऑफ एक्स. झेड काय, जी आणि एफ चं कंपोजिट फंक्शन आहे आणि दिलेलं काय, एफ हा ऍट द पॉइंट एक्स इज इक्वल टू एक्स झिरो ला कंटिन्युअस आहे आणि जी हे फंक्शन ऍट द पॉइंट वाय इज इक्वल टू वाय झिरो ला कंटिन्युअस आहे. जर हे दोन फंक्शन जी आणि एफ हे सेपरेटली कंटिन्युअस असतील तर त्यांचं कंपोजिट फंक्शन जी ऑफ एफ ऑफ एक्स हे सुद्धा कंटिन्युअस असतं ऍट द पॉइंट एक्स इज इक्वल टू एक्स झिरो. आपण हे डायग्रामॅटिकली समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यानंतर एक्झाम्पल मधून पण समजून घेणार आहोत. तर बघू, तर कंटिन्युटी ऑफ कंपोजिट फंक्शनचा अभ्यास या थेरम मध्ये आपण करत आहोत. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की लेट वाय इज इक्वल टू एफ एक्स बी कंटिन्युअस ऍट एक्स इज इक्वल टू एक्स झिरो अँड झेड इज इक्वल टू जी वाय बी कंटिन्युअस ऍट वाय इज इक्वल टू वाय झिरो देन द कंपोजिट फंक्शन झेड इज इक्वल टू जी ऑफ एक्स एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऍट द पॉइंट एक्स इज इक्वल टू एक्स झिरो असं म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये मी डायग्रामॅटिकली ते समजून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला होता. जर वाय एफ एक्स चं फंक्शन आहे ते ऍट द पॉइंट एक्स इज इक्वल टू एक्स झिरो कंटिन्युअसला आहे आणि झेड हे वायचं फंक्शन आहे, झेड इज अ फंक्शन ऑफ वाय, झेड इज इक्वल टू जी ऑफ वाय इज कंटिन्युअस ऍट द पॉइंट वाय इज इक्वल टू वाय झिरो देन द कंपोजिट फंक्शन झेड जी ऑफ एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऍट द पॉइंट एक्स इज इक्वल टू एक्स झिरो. तर इथे वाय हे एक्सचं फंक्शन आहे ते ऍट द पॉइंट एक्स झिरो ला कंटिन्युअस आहे, झेड हे वायचं फंक्शन आहे ते ऍट द पॉइंट वाय झिरो इज इक्वल टू एफ ऑफ एक्स झिरो ला कंटिन्युअस आहे. जर तर टोटल जे कंपोजिट फंक्शन आहे झेड इज इक्वल टू जी ऑफ एफ ऑफ एक्स ते ऍट द पॉइंट एक्स झिरो ला कंटिन्युअस असतं असा हा थेरम सांगतो. तर रिमार्क मध्ये आपण बघितलं की दिस थेरम्स मीन्स दॅट द फंक्शन ऑफ ए कंटिन्युअस फंक्शन इज कंटिन्युअस. म्हणजे जसं फंक्शन ऑफ कंटिन्युटी ऑफ ए फंक्शन ऑफ व्हेरिएबल आपण बघितलं तसंच इथे काय, फंक्शन ऑफ ए कंटिन्युअस फंक्शन, फंक्शन ऑफ ए कंटिन्युअस फंक्शन असेल तर ते काय असतं, कंटिन्युअस असतं. आता इथे ह्या शो दॅट साईन एक्स स्क्वेअर अँड साईन स्क्वेअर एक्स आर कंटिन्युअस फंक्शन फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर हे आपल्याला शो करायचे. त्याच्यासाठी आपण दोन फंक्शन घेणार आहोत आणि त्यांचं कंपोजिट फंक्शन फाइंड करून हे शो करण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिलं फंक्शन घेतलं एफ एक्स इज इक्वल टू साईन ऑफ एक्स, दुसरं घेतलं जी एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आणि साईन एक्स आणि एक्स स्क्वेअर हे दोन्ही फंक्शन काय, रिअल नंबर साठी कंटिन्युअस आहेत. रिअल नंबर रिअल लाईनवर हे दोनही फंक्शन कंटिन्युअस आहे. आपल्याला माहित आहे साईन एक्सचा ग्राफ जर आपण रिअल लाईनवर काढला तर तो कंटिन्युअस फंक्शन, साईन एक्सचा ग्राफ सर्वांनाच माहिती आहे. एखादं फंक्शन कंटिन्युअस असतं म्हणजे ग्राफिकली किंवा जिओमेट्रिकली काय असतं त्याचं मिनिंग, तर त्या फंक्शनचा जो ग्राफ आहे ते त्या ज्या रेंजवर कंटिन्युअस असेल त्या रेंजमध्ये त्या फंक्शनचा ग्राफ हा कंटिन्युअस असतो विदाउट एनी ब्रेक. असा तो ग्राफ आपल्याला कंटिन्युअस जर मिळत असेल त्या फंक्शनसाठी तर ते फंक्शन त्या दिलेल्या रेंजवर काय असतं, कंटिन्युअस असतं. आता साईन एक्स आपल्याला माहिती आहे कंटिन्युअस फॉर ऑल रिअल नंबर्स. एक्स स्क्वेअरचा पण ग्राफ जर आपण बघितला तर आपल्याला माहिती आहे एक्स स्क्वेअर पण फॉर सगळ्या रिअल नंबरसाठी काय, कंटिन्युअस आहे. तर हे बोथ द फंक्शन काय, कंटिन्युअस. आता आपण कंपोजिट फंक्शन कन्सिडर करूया, एफ ऑफ जी ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय, साईन ऑफ एक्स आहे. तर एफ ऑफ जी ऑफ एक्स ची काय व्हॅल्यू येईल,
एफ ऑफ एक्स स्क्वेअर, कारण जी ऑफ एक्स आपण इथे रिप्लेस करणार आहोत. जी ऑफ एक्स काय आहे? एक्स स्क्वेअर आहे. आता जर जी ऑफ एक्स ऐवजी एक्स स्क्वेअर भेटला तर सेकंड स्टेप मध्ये आपल्याला काय मिळालं? एफ ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स स्क्वेअर. एफ ऑफ एक्स काय आहे? साईन ऑफ एक्स आहे. तर एफ ऑफ एक्स स्क्वेअर काय असेल? साईन ऑफ एक्स स्क्वेअर असेल. म्हणूनच इथे एफ एक्स कंटिन्युअस आहे, जी एक्स कंटिन्युअस आहे. आणि मागे बघितलेल्या थेरम नुसार जर दोन फंक्शन कंटिन्युअस असेल तर फंक्शन ऑफ कंटिन्युअस फंक्शन कंटिन्युअस असतं. इथे आपण एफ ऑफ जी ऑफ एक्स फाइंड केलं, त्याची व्हॅल्यू काय मिळाली? साईन एक्स स्क्वेअर. ते काय? फंक्शन ऑफ ए कंटिन्युअस फंक्शन. म्हणून साईन एक्स स्क्वेअर काय? कंटिन्युअस फंक्शन आहे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण जी ऑफ एफ ऑफ एक्स फाइंड करूया. जी ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे काय? जी ऑफ साईन ऑफ एक्स, कारण एफ ऑफ एक्स काय? साईन ऑफ एक्स. रिप्लेस केला फक्त. जी ऑफ साईन ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय येईल? जी ऑफ एक्स काय? एक्स स्क्वेअर आहे. तर जी ऑफ साईन एक्स काय येईल? साईन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ती मिळाली साईन स्क्वेअर एक्स. म्हणजे जी ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साईन स्क्वेअर एक्स, वेअर जी एक्स अँड एफ एक्स बोथ आर कंटिन्युअस फंक्शन. दॅट्स वाय कंपोजिट फंक्शन ऑफ जी अँड एफ इज अगेन कंटिन्युअस फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर. अशा पद्धतीने आपण हे दोन फंक्शन कंटिन्युअस आहेत असं शो केलं. जो नेक्स्ट थेरम आहे तो साईन प्रिझर्वेशन प्रॉपर्टी ऑफ ए कंटिन्युअस फंक्शन. साईन प्रिझर्वेशन प्रॉपर्टी ऑफ ए कंटिन्युअस फंक्शन काय सांगतं? इफ एफ एक्स इज कंटिन्युअस ऍट एक्स झिरो अँड f of x0 is greater than 0, then there is an interval I about x0 in which fx is greater than 0 for all x belongs to I. आता आम्ही आधीच सांगितलं की एखादं फंक्शन कंटिन्युअस असतं म्हणजे काय असतं? तर दिलेल्या रेंजमध्ये ते त्या फंक्शनचा जो तुम्ही ग्राफ काढणार आहात तो कसा असला पाहिजे? कंटिन्युअस असला पाहिजे, विदाउट एनी ब्रेकेज असला पाहिजे. आता इथे काय म्हटलेलं आहे की एफ एक्स इज कंटिन्युअस ऍट द पॉइंट एक्स झिरो. तर हा जर मी एफ एक्सचा ग्राफ घेतला आणि हा आहे माझा एक्स झिरो, ऍट द पॉइंट एक्स झिरोला हा एफ एक्स कंटिन्युअस आहे. आणि पुढे काय म्हटलंय? एफ एफ ऍट एक्स झिरो एफ ऑफ एक्स झिरो इज ग्रेटर दॅन झिरो. फंक्शन एफ ची व्हॅल्यू, व्हॅल्यू ऑफ फंक्शन एफ एक्स ऍट द पॉइंट एक्स झिरो इज ग्रेटर दॅन झिरो. आता इथे जर ह्या एक्स झिरोला ह्या फंक्शनची व्हॅल्यू येईल ही, ती कशी आहे? ग्रेटर दॅन झिरो आहे. देन देअर इज अन इंटरवल आय अबाउट एक्स झिरो इन विच एफ एक्स इज ग्रेटर दॅन झिरो. अशा कंडिशन मध्ये काय होतं? असा एखादा इंटरवल एक्झिस्ट होतो एक्स झिरोच्या भोवती की त्या रेंजमध्ये त्या फंक्शनच्या व्हॅल्यू ह्या ग्रेटर दॅन झिरो असतील. जर एखादा फंक्शन हे आता इथे एफ एक्स आहे, ते फंक्शन ऍट द पॉइंट एक्स झिरोला कसं आहे? कंटिन्युअस आहे. त्याचबरोबर त्याची व्हॅल्यू ऍट द पॉइंट एक्स झिरोला ग्रेटर दॅन झिरो आहे. अशा कंडिशन मध्ये आपल्याला एक्स झिरो भोवती काहीतरी इंटरवल मिळेल की त्या टोटल इंटरवल मध्ये त्या फंक्शनच्या व्हॅल्यू आहे त्या ग्रेटर दॅन झिरो मिळतील. इथे बघू शकता तुम्ही ऍट द पॉइंट एक्स झिरोला हे फंक्शन कंटिन्युअस आहे, त्याचसोबत एफ ऑफ एक्स झिरोची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन झिरो आहे. तर आपल्याला एक्स झिरो होती ह्या जे मी ग्रीन लाईन्सने दाखवलेले इंटरवलचे एंड पॉइंट, या इंटरवलमध्ये तुम्ही बघू शकतात फंक्शनच्या व्हॅल्यू ह्या ग्रेटर दॅन झिरो आहेत. असं हे साईन प्रिझर्वेशन प्रॉपर्टी आपल्याला सांगते. इफ इफ एफ एक्स इज कंटिन्युअस ऍट द पॉइंट एक्स झिरो अँड एफ ऑफ एक्स झिरो इज ग्रेटर दॅन झिरो, देन देअर इज अन इंटरवल आय अबाउट एक्स झिरो इन विच एफ एक्स इज ग्रेटर दॅन झिरो फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आय. फंक्शन जर एखाद्या पॉइंटला कंटिन्युअस असेल आणि त्या पॉइंटला त्याच्या व्हॅल्यू या नॉन निगेटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन झिरो असतील, तर त्या पॉइंट भोवती आपल्याला असा काहीतरी इंटरवल भेटेल, इंटरवल ए टू बी कोणता पण असेल तो, त्या एक असा इंटरवल भेटेल की त्या इंटरवल मधल्या त्या फंक्शनच्या सर्व व्हॅल्यू ह्या ग्रेटर दॅन झिरो असतील. सिमिलरली साईन प्रिझर्वेशन थेरम आपण निगेटिव्ह व्हॅल्यू साठी पण वापरू शकतो. इफ एफ एक्स इज कंटिन्युअस ऍट एक्स झिरो अँड एफ ऑफ एक्स झिरो इज लेस दॅन झिरो, देन शो दॅट देर इज अन इंटरवल आय अबाउट एक्स झिरो वेअर एफ एक्स इज लेस दॅन झिरो. आता या प्रॉब्लेमच्या फॉर्म मध्ये घेतलेला आहे. तर शो दॅटचा जसं आपण इथे पॉझिटिव्ह साठी घेतला, जर ग्रेटर दॅन झिरो असेल तर असा इंटरवल मिळतो, जर लेस दॅन झिरो असेल तर हा इंटरवल मिळेल की ज्याच्यामध्ये त्या फंक्शनच्या व्हॅल्यू लेस दॅन झिरो, म्हणजे हे फंक्शन कंटिन्युअस आहे ऍट द पॉइंट एक्स झिरोला वेअर एफ ऑफ एक्स झिरो इज लेस दॅन झिरो, देन वी विल गेट सम इंटरवल अबाउट पॉइंट एक्स झिरो. We will definitely get some interval about point x0. In that interval, what we will get? In that interval, all the values of fx will also be greater than g. आता ग्रेटर दॅन झिरो असेल तर ग्रेटर दॅन झिरो, इथे आपण लेस दॅन झिरोचा अभ्यास करतोय. हे फंक्शन कंटिन्युअस आहे ऍट द पॉइंट एक्स झिरोला, त्याची व्हॅल्यू लेस दॅन झिरो आहे ऍट द पॉइंट एक्स झिरोला, आणि इथे आपल्याला एक इंटरवल भेटतोय की ज्याच्यामध्ये सगळ्या एक्स साठी एफ ऑफ एक्स झिरो लेस दॅन झिरो आहे.
नेक्स्ट थ्योरम काय आहे, इफ एफ एक्स इज कंटिन्युअस ऍट एक्स झिरो अँड एफ ऑफ एक्स झिरो इज नॉन झिरो देन देअर इज अन इंटरवल आय एक्स झिरो मायनस डेल्टा एक्स झिरो प्लस डेल्टा अबाउट एक्स झिरो इन विच एफ एक्स हॅज द साइन ऑफ एफ ऑफ एक्स झिरो. आता हा थेरम म्हणजे ह्या दोनही थेरमचं कॉम्बिनेशन केलेलं आहे की आपण निगेटिव्ह पॉझिटिव्ह हॅलो माइक ऑफ करा तुमचे प्लीज. आपण आधी जे दोन थेरम बघितल्या तो कंबाईन करून इथे वापरलेला काय, इफ एफ एक्स इज कंटिन्युअस ऍट एक्स झिरो अँड एफ ऑफ एक्स झिरो इज नॉन झिरो, एफ ऑफ एक्स झिरो नॉन झिरो असेल एफ एक्स इज कंटिन्युअस ऍट एक्स झिरो असेल देन देर इज अन इंटरवल आय अबाउट एक्स झिरो इन विच एफ एक्स हॅज द साइन ऑफ एफ ऑफ एक्स झिरो. म्हणजे त्या इंटरवल मध्ये एफ एक्स चं साइन काय असेल, जे एफ ऑफ एक्स झिरोचं साइन असेल आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ते आपल्याला त्या इंटरवल मध्ये मिळेल. आता नेक्स्ट थेरम आहे बोल्झानोस लोकलायझेशन ऑफ रूट्स थेरम. इफ एफ एक्स इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए टू बी अँड एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बी हॅव अपोजिट साइन्स देन देअर इज ऍट लिस्ट वन व्हॅल्यू ऑफ एक्स फॉर विच एफ व्हॅनिशेस. हिअर यू कॅन सी दॅट एफ एक्स इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए टू बी अँड वॉट इज गिव्हन एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बी हॅव अपोजिट साइन्स. हिअर एफ ऑफ ए इज निगेटिव्ह बिकॉज इट इज बिलो द real line. You can see this is f of a is negative and f of b is positive. So f of x is continuous on closed interval a b. Along with that f of a and f of b have opposite signs. Then there is at least one value of x for which f vanishes. Manjas kai, jar f of x ha continuous function ahe on the interval, closed interval a to b आणि एंड पॉइंटला ज्या व्हॅल्यू आहेत त्या फंक्शन्सच्या म्हणजे ऍट द पॉइंट ए अँड बी त्यांची साईन काय आहे अपोजिट आहे. म्हणजे ए जर इथे एफ ऑफ ए निगेटिव्ह आहे म्हणजे एफ ऑफ बी काय असेल पॉझिटिव्ह असेल. इन्व्हर्स पण होऊ शकतं, आधी एफ ऑफ ए पॉझिटिव्ह होऊ शकतो एफ ऑफ बी निगेटिव्ह होऊ शकतो. म्हणजे ऍट द पॉइंट ए अँड बी एफ एक्सच्या ज्या व्हॅल्यूची साईन आहे ती अपोजिट असणार आहे. अशा कंडिशन मध्ये काय होतं, देर इज ऍट लिस्ट वन व्हॅल्यू ऑफ एक्स मिळेल आपल्याला की त्याच्यासाठी एफ व्हॅनिश होतो. एफ व्हॅनिश होतो म्हणजेच काय, एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू झिरो होते. इथे तुम्ही बघू शकता ह्या पॉइंटला एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय झालेली आहे, झिरो झालेली आहे. हे फंक्शन एफ ऑफ एक्स आहे ते क्लोज इंटरवल ए टू बी ला कंटिन्युअस आहे. ऍट द पॉइंट ए म्हणजे एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी ह्या दोनही व्हॅल्यूची साईन अपोजिट आहे. एफ ऑफ ए इज निगेटिव्ह आणि एफ ऑफ बी इज पॉझिटिव्ह. अशा कंडिशन मध्ये काय होतं, काहीतरी एक्स आपल्याला मिळेल की ज्याच्यासाठी एफ ऑफ एक्स काय होणार आहे, व्हॅनिश होणार आहे. असा काहीतरी एक्स आपल्याला ए टू बी मध्ये इंटरवल मध्ये मिळेल की त्याच्यासाठी जर तुम्ही एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू फाईंड केली तर ती ऑब्व्हियसली झिरो मिळणार आहे. म्हणजे कुठेतरी त्या ग्राफला एक्स ऍक्सिसला कट करणार आहे तो ग्राफ. जर एक ग्राफ एखादा फंक्शन कंटिन्युअस म्हणजे काय, त्या इंटरवल मध्ये त्या फंक्शनचा ग्राफ कंटिन्युअस आहे विदाउट एनी ब्रेक आहे. आणि सोबतच काय म्हटलेलं आहे, त्याच्या एंड पॉइंटला फंक्शनच्या व्हॅल्यूची साईन अपोजिट आहे. म्हणजे एक त्याचा पॉइंट ऍक्सिसच्या वरती असणार आहे आणि दुसरा पॉइंट एक्स ऍक्सिसच्या खाली असणार आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या ग्राफला कंपल्सरी एक्स ऍक्सिसला तो ग्राफ कट करत असणार असेल. म्हणजेच काय, देअर वी विल गेट वन एक्स फॉर विच एक्स एफ विल बी व्हॅनिश. म्हणजेच एफ ची व्हॅल्यू ऍट दॅट एक्स विल बी झिरो. सो दिस इज द बोल्झॅनो लोकलायझेशन ऑफ रूट्स थेरम. बोल्झॅनोस इंटरमिडिएट व्हॅल्यू थेरम काय सांगतो, इफ एफ इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए बी and f of a is not equal to f of b then for any alpha belongs to open interval f of a to f of b there is at least one number c in ab such that f of c is equal to alpha. Alternate version kay sangta, if fx is continuous on closed interval a to b then fx must take at least one value between एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बी. म्हणजे थोडक्यात एफ जर क्लोज इंटरवल वर कंटिन्यूअस आहे आणि त्याच्या एंड पॉइंटला ज्या काही व्हॅल्यू फाईंड केलेल्या आहे, एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बी आर नॉट इक्वल, त्या डिफरंट आहे. अशा कंडिशन मध्ये तुम्ही जर एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी मधले कुठली तरी एक अल्फा व्हॅल्यू घेतली, हे काय एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी काय फंक्शनच्या व्हॅल्यू आहे, अशा फंक्शनच्या व्हॅल्यू मधली तुम्ही कुठली तरी एक व्हॅल्यू घेतली म्हणजे रेंज सेट मधली, फंक्शनच्या रेंज सेट मधली तुम्ही कुठली तरी एक अल्फा व्हॅल्यू घेतली तर तुम्हाला फंक्शनच्या डोमेन मध्ये काहीतरी सी मिळेल. सी बिलॉंग्स टू ओपन इंटरवल ए बी सच दॅट एफ ऑफ सी इज इक्वल टू अल्फा. असा हा बोल्झॅनो इंटरमिडिएट व्हॅल्यू थेरम सांगतो.
नेक्स्ट थ्योरम जो अपना है तो आहे इफ ए फंक्शन एफ इज कंटिन्यूअस ऑन क्लोज इंटरवल आर ए टू बी देन इट अटेन्स इट्स बाउंड्स. फंक्शन जर क्लोज इंटरवल वर कंटिन्यूअस असेल तर त्या इंटरवल मध्ये तो त्याची बाउंड्स अटेन्स करतो, म्हणजेच त्याचा ग्रेटर बाउंड असेल किंवा लोअर बाउंड असेल, सुप्रीमम असेल, इन्फिमम असेल, तो त्या इंटरवल मध्ये ते फंक्शन अटेन करतो.